आजही 24 तास एक पाऊल पुढे। क्रिकेटमध्ये फिक्सिंग हे काही नवीन नाही। फिक्सिंगची सुरुवात 200 वर्षापूर्वी तेव्हा झाली जेव्हा क्रिकेटमध्ये 3 ऐवजी केवळ 1 स्टंप वापरला जायचा। पाहूया हा फिक्सिंगचा इतिहास। हा फोर खोटा हा सिक्सर पण खोटा मॅच मधील विकेट पण खोटी हा कॅच पण खोटा पराभवही खोटा विजय देखील खोटाच खरा आहे तर केवळ फिक्सिंग। क्रिकेटचा कोणताही फॉर्म असो भारतात त्याला जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे। जेव्हा 4-6 लगावतात तेव्हा कोटीच्या कोटी फॅन्स जल्लोष करतात। मात्र क्रिकेटर्सना त्याच्याशी काही एक घेणं देणं नसतं। त्यांचा देव असतो तो केवळ पैसा। आपल्यापर्यंत जे क्रिकेट पोहोचतं ते सर्व खोटं असतं। आपला विश्वासही बसणार नाही। मात्र 196 वर्षांपूर्वी 1817 मध्ये ब्रिटिश क्रिकेटर विलियम लॅम्बर्टला फिक्सिंगच्या आरोपाखाली लाईफ टाईम बॅन करण्यात आलं होतं। विलियम लॅम्बर्ट फर्स्ट क्लास क्रिकेट मधील एक नामचीन क्रिकेटर होता। जवळपास 75 वर्षांनंतर 1893 मध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं काही अटींवर गावकऱ्यांशी मॅच खेळली आणि त्यातल्या एका खेळाडूशी मॅच पण फिक्स केली। ही स्टोरी जरी फिल्मी वाटत असली तरी खरी आहे। त्यानंतर अनेक दशकं क्रिकेट मॅच फिक्सिंगचं भूत गायब झालं होतं। 1979 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलकाता टेस्ट खेळवली जाणार होती तेव्हा भारताचे कॅप्टन होते गुंडप्पा विश्वनाथ आणि पाकिस्तान टीमचे आणि गुंडप्पा विश्वनाथ यांना भारतानं टॉस जिंकल्याचं सांगितलं। त्यानंतर जवळपास 2 दशकांनी सरफराज नवाज यांनी असिफ इक्बालवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते। 1981 मध्ये ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर्स डेनिस लिली आणि रॉडनी मार्श यांनी आपल्या टीम विरुद्ध सट्टा लगावला होता। इंग्लंडच्या बाजूने 500-1 अशी बेट लावली होती। प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। 1992-93 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डीन जॉन्सनने सांगितलं की श्रीलंका टूर दरम्यान कोण्या एका भारतीयानं त्यांना $50,000 ऑफर दिली होती। 1993 साली ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅलन बॉर्डर यांनी सांगितलं की इंग्लंड विरुद्ध मॅच हरण्याकरता मुश्ताक मोहम्मदनं त्यांना £500,000 ऑफर दिली होती। 1997 मध्ये मनोज प्रभाकरनं आपल्या सहकाऱ्यांवरच श्रीलंकेविरुद्ध पराभवाकरता ₹25,00,000 घेतल्याचे आरोप केले होते। 1998 साली फिक्सिंगची अनेक प्रकरणं उघड झाली। तेव्हापासून आज तागायात हे फिक्सिंगचं भूत उतरलेलं नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।